सोलापूर शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेमार्फत 3 गट राबवण्यात येतात. त्यामध्ये गटनिहाय तपशील, झोपडपट्टी क्रमांक 1 पुनर्विकास पहिल्या गटाकातील झोपडपट्टीतील पुनर्विकास अंतर्गत NORSF कन्सल्टंट सल्लागार संस्थेमार्फत शहरातील 220 झोपडपट्ट्यांमधून झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण काम चालू आहे. झोपडपट्टीधारक अंतिम केले जाईल व अंतिम केलेले पात्र झोपडपट्टीधारक शासनाच्या आवास योजनेस लाभास पात्र असतील. सदर झोपडपट्टीधारक अंतिम करण्याकरिता 25 एप्रिल 2022 पासून 24 जून 2022 पर्यंत चावडी वाचन करण्यात येणार आहे. तरी झोपडपट्टीतील नागरिकांनी सहकार्य करावं, उपस्थित राहावं अशी माहिती गोकुळ चितारी कन्सल्टंट NORSF यांनी दिली आहे. यावेळी संतोष हायदाळे, नागनाथ पदमगोंड, सिद्धाराम मेनगुदळे, स्वप्नील गायकवाड, पूजा भूतनाळ मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री योजना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेमार्फत झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूण 220 झोपडपट्ट्यांमधून झोपडपट्टीधारक निश्चितीकरणाचं काम हे पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यातील प्रामुख्याने 50 झोपडपट्ट्यांचं काम हे पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेलं आहे. त्या 50 झोपडपट्ट्यांमध्ये दिनांक 25/4/2022 पासून 24/6/2022 पर्यंत कॉर्नर मीटिंग व चावडी वाचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीमध्ये सदर झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्या तेथील झोपडपट्टी नागरिकांचं नाव निश्चित करण्यात येईल. काही लोकांच्या हरकती सूचना असतील तर त्या स्वीकारण्यात येईल व त्याबाबत योग्य ते कायदेशीर कारवाई करून झोपडपट्टी धारकाचं नाव त्या ह्या 50 झोपडपट्ट्यांचं निश्चित करण्यात येईल. त्याकरता नागरिकांनी या सदर योजनेस सहकार्य करून सहभाग नोंदवावा, ही नम्र विनंती.